त्याच्यासाठी 30 वर्ष घाम गाळून साहेबांनी हा पक्ष उभा केलाय. उन्हात, पावसात, आजारपणात सगळीकडे साहेब गेले. आज तुम्ही साहेबांना सभेतनं सवाल पण विचारतात? तुम्ही विचारलात 1984-2004 मध्ये? इतनं रक्त गळत होतं, रक्त. हॉस्पिटल सोडून बायकोला सांगून नाही मला प्रचाराला जायचंय. पहिली सभा नागपूरमध्ये घेतली, 45 डिग्री टेम्परेचर होत, इथनं लाळ गळत होती. आपला रक्त देणारा तुम्हाला निवडून आणण्यासाठी त्या बापाला एवढं दुःख देता आणि वरती म्हणता तो आमचा गुरु आहे. अरे गुरुवरती वार करायचे आणि नंतर नमस्कार करायचा ही महाराष्ट्राची आणि या देशाची संस्कृती नाही. तुम्ही महाराज, तुम्ही साहेबांना जखमी करून टाकलंय. पर वो जखमी शेर है, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला सांगतो हे काय भरतोय ना आपण, त्याला कोर्टात काही मान्यता नाही, काही अर्थ नाही. कारण का पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी याचा डिफरन्स झालेला आहे. जे आमदार साहेबांबरोबर राहतील तेच वाचतील, अन्यथा जे आमदार जाणार नाहीत ते घरी जातील. तुम्हाला मी सगळ्यांना ती शिवसेनेची कॉपी देणार आहे. कायद्याचं आपणही वाचन करावं, आपल्यालाही लोकांना सांगावं लागेल खरं काय. अगदी स्पष्टपणाने म्हटलंय की अपॉइंटमेंट व्हीपची आणि अपॉइंटमेंट एकनाथ शिंदेची जी नार्वेकरांनी केली होती ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, ती आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे या दोघांची नेमणूक आम्ही अमान्य करत आहोत. त्यांनी सुनील प्रभूला व्हीप करून टाकला आणि अजय चौधरीला गटनेता करून टाकला. टाकला की नाही? तेव्हा हे सगळं दिलेलं आहे, महाराष्ट्राच्या हातात आहे. माझी महाराष्ट्राला एवढीच विनंती, गेले 40 वर्ष साहेब राजकारणात, 60-61 वर्ष साहेब राजकारणात, काय कमी दिलंय व 25 वर्ष तुम्हाला मंत्री ठेवलं. भुजबळ साहेब 25 वर्ष, 1 सोन्याचे कौल असलेली घर आहेत तुमची गावात. या बापाने दिलं आमच्या बापाने. तुम्ही मला विचारता शरद पवार माझे खाजगी मालमत्ता आहे का? मला हे सरंजामशाहीची पद्धत माझ्यात नाही. मी त्यांच्या पायातली धूळ आहे, मला माहिती आहे. माझी लायकी मला माहिती आहे. पण जेव्हा वडिलांवर येतं, बापावर येतं, गुरुवर येतो, तेव्हा छातीचा खोट करण्याचा इतिहास महाराष्ट्राचा आहे आणि तो मी परत एकदा पुढे आणू.